नमस्कार मित्रांनो, हॅशटॅग विथ अनिकेत मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अशा एका रम्य सकाळी जेव्हा आपण अरे अनिकेत, ए ब्रो, नील नील, व्हाट्स अप, कसा आहेस तू? मस्त एकदम. तू कसा आहे? एकदम मस्त ब्रो, एकदम मस्त. इकडे काय करतो सकाळी? अरे असंच वॉकला आलेलो, बघ ना किती मस्त वाटतं इकडे. हा ना ब्रो, इनफॅक्ट मी पण सकाळी इकडे माझे व्हिडिओ काढायला येतो. खूप मस्त. मी पाहिले तुझे मोटिवेशनल व्हिडिओ असतात ना फेसबुकच्या पेज वरती. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, थँक्यू सो मच ब्रो. इनफॅक्ट मी तुझं पण युट्यूब चॅनल आहे ना. हो हो, मी तुझे ते मला वाटते भुईगाव बीच काहीतरी रिसेंटली आता मी तो ट्रॅव्हल ब्लॉग बनवलेला भुईगाव. तुला खरंच सांगू, आपल्यासारख्या युट्यूबर्सला ना आपल्या या उमेळा गावाच्या बाहेर जायची गरजच नाहीये. आपला गाव एवढं सुंदर आहे, एवढे चांगले लोकेशन आहेत, एवढी शेतं आहेत, देवळं आहेत. इट्स लाईक अमेझिंग ब्रो. ऍक्च्युली मी विचार करते की गावावरती काहीतरी एक चांगला व्हिडिओ बनवावा, असं काहीतरी समथिंग शॉर्ट फिल्म टाईप मध्ये. ऑनेस्टली स्पीकिंग, माझ्या पण डोक्यात विचार आलेला की आपण गावावर काहीतरी करूया, काहीतरी गुन्हे गाव. पण लाईक आय डोंट नो, काही सुचतच नाही मला काय करू शकतो यार आपण. मग माझं तर डोक्यात एक आयडिया आहे की आपल्या गावामध्ये साकाई देवीचं मंदिर आहे, ते ऍक्च्युली एक जागृत देवीस्थान म्हणून फेमस आहे. तर आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवायची का? आय मीन वाय नॉट. आणि आपल्याला सुरुवातच करायची ना, तर साकाई देवीच्या मंदिरापासून सुरुवात करूया. बोल ना, माझं चालू करूया. काय विचार आहे तुझ्या डोक्यात? गणपती बाप्पा मोर्या. अरे आणि बघ, कॅमेरा पण चालू आहे बरोबर. उमेळे येथील श्री साकाई देवी एक जागृत आदिशक्ती देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सन 1930 मध्ये घुमटाचे रूपांतर मंदिरात करण्यात आले. श्री साकाई देवीची यात्रा दरवर्षी चैत्र वद्य चतुर्दशी या काळात आयोजित करण्यात येते. वज्रेश्वरी, जागमाता, जीवदानी, आनंदी भवानी, सुरणाई, शीतला देवी व साकाई अशा सात देवी बहिणी म्हणून संबोधल्या जातात. अमृत स्वरूपात असलेला श्री साकाई देवी व तिच्या साही बहिणींचा भाऊ श्री गणोबा देव हा शुक्र घोड्यावर बसून गावाचे रक्षण करतो, ही गावातील पिढ्यानपिढ्याची श्रद्धा. किती प्रसन्न वाटते ना रे सकाळी सकाळी देवळात वगैरे जाऊन. फार सुंदर बनवलंय मंदिर तर. हो ना. अरे पण तुला माहिती आहे का, या मंदिरा व्यतिरिक्त गावामध्ये देवीचं अजून एक मूळ स्थान पण आहे. तुला कशी माहिती त्याबद्दल? अरे आता आतमध्ये पुस्तक सापडलं. या पुस्तकामध्ये साकाई देवीची सगळी म्हणजे ए टू झेड जेवढी पण माहिती असू शकेल तेवढी सगळी आहे आणि खूप सविस्तररित्या त्यांनी सादर केली आहे. त्यामध्ये मला आता पण त्यामध्ये आरती वाचत होतो, त्या आरतीमध्ये पण सगळं दिलेली आहे, डिटेल्स दिलेली आहे, सगळी माहिती दिलेली आहे त्या पुस्तकात. ती आरती पण आहे आणि ह्यामध्ये वर्णन आहे की इकडे एक मूळ स्थान पण आहे म्हणून. चल जायचं का तिकडे व्हिजिट करूया, पटकन ते पाहून येऊया कसं आहे मंदिर वगैरे. जायचं? चल जाऊया. चल चल ब्रो, इट वुड बी एक्साइटिंग. चल चल चल. इन्फॉर्मेशन सर्च केली तेव्हा मला कळलं आपल्या गावामध्ये एवढं सगळं चांगलं चांगलं आहे. ऍक्च्युली ब्रो, आणि इनफॅक्ट आपण जेवढ्या आवडीने सगळे इन्फॉर्मेशन शोधून काढले आणि जेवढ्या उत्साहाने हा व्हिडिओ बनवलाय तसाच तो लोकांपर्यंत पोहोचावा आपण. नक्कीच लोकांना सुद्धा आवडेल हा व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, तर तुम्ही आमचे नवीन व्हिडिओ लगेच पाहू शकते. तर आजसाठी एवढंच, चला मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच यो. आमची पहिला पायलट प्रोजेक्ट, दॅट्स नील. आणि स्पेशल थँक्स टू अनिकेत, कारण का सकाळी 6:30 वाजता आला. सो व्हॉट्स गोइंग डाऊन इज आम्ही विचार केला, अरे वा, आणि बॅकग्राऊंडमध्ये साकाई देवी पण आहे, ये फुल पावर. तर आम्ही विचार केला की एकत्र काहीतरी व्हिडिओ वगैरे बोलूया. नीलचं पण चॅनल आहे, माझं पण चॅनल आहे, बट मी बोलाय की सुरुवात कुठून करायची. तर आम्ही विचार केला वय नॉट साकाई देवी, कारण का इकडचं ग्रामदैवत आहे, खूप जागरूक आहे हे दैवत, साकाई देवीचं मंदिर. आम्ही सध्या मूळ स्थानात आहोत. जस्ट आम्ही अख्खं प्रोडक्शन कम्प्लीट झालं आहे सकाळी 6:30 वाजून. थँक्यू अनिकेत, कारण का अनिकेत सकाळी 6:30 वाजता आला, दॅट द रिझन आम्ही व्हिडिओ बनवू शकलो. सो इट हॅज बीन अन अमेझिंग डे.